पूर्ण आता दसरा आहे, रावणाचं गुणगान होत असताना तुम्ही आज इथल्या सांगोळ्याच्या रावण मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा एक हे केलेला आहे, काय त्याच्या मागची भावना आहे? एक लक्षात घ्या, आदिवासी बांधवांचं हे दैवत नुसतं आदिवासी बांधवांचंच नाही तर भारतभर रावणाची बऱ्याच ठिकाणी पूजा केली जाते. रावणाचं चरित्र ज्यांनी वाचलं असेल, म्हणजे मी शरद तांदळांच्या कादंबरीमधून ती खरं तर प्रेरणा घेतली, त्यामध्ये रावणाने एक रावण शिवभक्त होते. रावणाने कधी कुणाला त्रास दिल्याच्या काही घटना नाहीत, पण त्या रंगवल्या जातात दुर्दैवानं, हे फार वाईट वाटतं. आणि आम्हाला अभिमान आहे की आमच्या जिल्ह्यात महाराष्ट्रातील एकमेव मंदिर पातूर तालुक्यातील सांगोळा या गावी आहे. मी यापूर्वी दोनदा तिथे आलो होतो आणि इथे जी 450 वर्षापूर्वीची दशाननाची मूर्ती आहे आणि इतकी चांगली मूर्ती ज्याची झीज होत होती, पुरातत्व विभागाशी पण आम्ही संपर्क केला आणि ते त्यांनी ते काही आज आले नाहीत, पण आमच्या मनात असं होतं की ही मूर्ती सुरक्षित राहावी, ही मूर्ती या गावाचं वैभव आहे, नुसतं या गावाचं नाही तर आमच्या जिल्ह्याचं वैभव आहे. म्हणून मी स्थानिक आमदार विकास निधीमधून 20 लाख रुपये या ठिकाणी जाहीर करून मंदिर बांधण्याचा एक म्हणजे सभागृह बांधण्याचा शिवभक्त दशानंद या नावाने सभागृह बांधण्याचा एक संकल्प केला. आणि या गावाचं एक वैशिष्ट्य असं आहे, सांगोळा गावची लोकसंख्या जरी 900,000 असली तर या गावामध्ये कधीही भांडण तंटे नाहीत, कधी जातीयवाद नाही, हे गाव सुख समृद्ध आहे. आणि या गावातले सगळे लोक एकत्र येतात, आदिवासी बांधव पण तितक्याच चांगल्या पद्धतीने इथे एकत्र जुळतात, त्याच्यामुळे 90 वर्षाचे म्हातारे आजोबा तुम्ही जर बघितले असतील ते सुद्धा या ठिकाणी असतात. आणि रावणाची पूजा या ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी होते, दहन होत नाही. आमदार साहेब, सध्या रावणा राज्यभरात 2 मतप्रवाह असताना आता भंडाऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तसा निर्णय घेतला आहे, नाही मी एक कारण आदिवासी बांधवांचं जर ते दैवत असेल तर रावण दहन कशा करता याचं उत्तर सुद्धा अपेक्षित आहे मला. म्हणून मी येणाऱ्या अधिवेशनामध्ये त्या पद्धतीनं आदिवासी बांधवांची जी मनातली भावना आहे ती मांडेल की रावण दहन करून त्या रावणाचा अपमान करण्याच्या मागचं प्रयोजन काय. तर असे दहनाचे कार्य, साधं एखाद्या नेत्याचा पुतळा जाळला तरी गुन्हे दाखल होतात, तर ह्या तर लंकेचा राजा होता, याच्यामुळं लंकेच्या राजाचं आणि शिवभक्ताचे असे पुतळे जाळण्यामागचा काही लोकांचा उद्देश हा धार्मिक तेढ निर्माण करण्याचा असतो, त्याविरुद्ध आम्ही हे करू. आम्ही रामाची पण पूजा करतो पण रावणाचं दहन कशा करता, शेवटी रामही देव वंदनीय आहेत आणि रावणही वंदनीय आहेत. रावणाच्या दहनावर बंदी महाराष्ट्रात यावी असं तुम्हाला वाटतं? नक्कीच वाटतं. हे एक आदिवासी भावांची जी काही भावना आहे तीच भावना माझी पण आहे की अशा गोष्टीवर कडक निर्बंध शासनाने आणली पाहिजे आणि जो कोणी असं दहन करेल अधिकृत त्याचा शासन निर्णय व्हावा, आणि अशा पद्धतीनं जर रावण दहन चुकीच्या पद्धतीने होत असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी.